तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाय मी सोशल थोडं तरी सांगाल का नाही। तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। आज आपण अशा माणसाबद्दल बोलणार आहे की जो फक्त रिस्पेक्ट करतो, लेडीज आणि माणसांची दोघांचीही रिस्पेक्ट करतो। तर त्याच्या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तो बोलतो की नमस्कार माझ्या भावा बहिणींनो, आणि लास्टला हे बोलतो चला मग सुरू करूया अशा महामानवाबद्दल। व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले सांगतो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका। त्या टेन्शनच्या पायात भावा बहिणींनो, मी कधी ड्रिंक्स करत पण नाही आणि अगोदर बी। तर भाऊ बहिणींनो, हा माणूस कधी ड्रिंक करतच नाही, ड्रिंक्स करतच नाही, कधीच नाही करत, कधीच नाही करत, ह्याच्या तोंडावरूनच वाटतं की हा ड्रिंक कधी करतच नसेल। आणि ह्याची बायको आणि हे आहे दोघांनी की एवढा खेळ मांडला युट्यूब वर की युट्यूब बंद होण्याची बारी आलेली आहे। हा माणूस 2-3 दिवसाखाली बोलला होता की ह्याची जिंदगी रोस्टरने खराब केली म्हणजे आम्ही लोकांनी, कारण ह्याला 10 रुपयाला आम्ही लोकांनी शिकवलं। म्हणजे तू काय दूध पिता बच्चे आहे का? म्हणजे कैसे कैसे लोग रहते यार यहां पर, चला तुमको पागल कुत्ते का। तुला असं दारू लावलं तू पिला, अरे असं नाही की तू जाऊन स्वतः दुकानातून घेतला असेल आणि 10 रुपयाला असेल, नाही आम्ही लोकांनी पाजलं, बरोबर आहे। आणि आता बोलतोय की मी डिप्रेशन मध्ये गेलो होतो। भावाला आता कसलं डिप्रेशन आहे? आता भाऊ फक्त पैसे कमवतो हे नाही, भावाला आता डिप्रेशन पण यायला लागले, भावाला टेन्शन पण यायला लागले। कुणाचं? त्याच्या बायकोचंच येत असं भाषण कुछ ज्यादा नाही हो गया मतलब कुछ भी। त्या टेन्शनच्या पायात भाऊ बहिणीनो, मी कधी ड्रिंक्स करत पण नाही आणि अगोदर बी करत नव्हतो वयाचं, हे पहिल्या वर्षापासून ते 26 रनिंग मला आहे, मी कधी ड्रिंक्स केलीच नव्हती। तर मी भावा बहिणीनो शाबास भाऊ शाबास, कारण भाऊ आता 26 वर्षाचा म्हणल्यावर आम्ही किती 12 वर्षाचे, जिंदगी बर्बाद भेंचोर। यांचे व्हिडिओ बघितलं म्हणजे असं डोक्यात आहे एवढं नसा फाटायला येतात का नाही तुम्हाला काय सांगू। म्हणजे भेंचोर यांचा बिना नोटिफिकेशनचा यांचा व्हिडिओ जर बघितला ना, जिंदगी बर्बाद असं वाटतं की हिचोर माझे 2-4 घंटे एकदम वाया गेलेले आहेत। कारण की यांचे व्हिडिओ बघितले मला 2-4 घंटे शुद्धीच येत नाही, मी डायरेक्ट बेहोश होऊन पडतो। अच्छा मी कधी ड्रिंक्स केलीच नव्हती, तर मी भावा बहिणीनो केली होती ड्रिंक्स काल बर का, पर ती ड्रिंक्स केल्यानंतर विषय असा झाला की भावा बहिणीनो मला काय कळतच नव्हतं। म्हणजे हा भावाला काही कळतच नव्हतं ड्रिंक केल्यानंतर, कारण दारू पिल्यानंतर भावाला काही शुद्धीच नव्हती, भावाला फक्त हे कळत होतं बोलायला। आमच्या चुका झालेल्या आहेत त्या आम्ही आमच्या सगळ्यांनी मान्य करून सगळ्या सोशल मीडियाला माफी मागितलेली आहे। अचानकच त्यांनी घरी आणलं थंडीताप जी वाजून जायला का नाही, भरपूर डोकं आणि थंडीताप, तर अंगाव इतकं भरपूर घेतलं तरी मला गारच लागायचं अजून पण गारच असल्या उकाड्यात भाऊ बहिणीनो अंगाव किती तरी घेऊन झोपलो तुम्ही। मला एक गोष्ट कळणार आली, एखाद्या डुकराला गू सोडून त्याला भाकर दिली तर त्याने बेहोश पडेल का, त्याला ताप येईल का, त्याला थंडीताप वाढेल का एवढ्या उन्हाच्या भरात। आणि त्यांना बोलतोय की भाऊ मला कधी नाही ते ड्रिंक केली आणि त्याच्यानंतर मला ताप आले, खोटं तरी खोटं पण खरं खोर खोटे बोलत जा, असं तू एकदम बेकार खोटं बोलतो आणि तू स्वतःची इज्जत काढून घेते। आता काही दिवसाखाली बोलला होता भावानं मी हिला कधीच नाही बोलणार, कधीच नाही आणणार, कधीच नाही आणणार, आता बोलते मला हिच्याशिवाय राहायचंच नाही। अरे तुमची जिंदगी भयंचर बर्बाद केली ते गेले, पण लोकांची पण जिंदगी तुम्ही बर्बाद करताय खोटं बनून। आता हात पायाचा गळाटा झालेला आहे, तरी जाणार आहे हॉस्पिटल मध्ये, दवाखान्यात जाणार आहे, दवाखान्यात जाऊन एखादं इंजेक्शन तरी घेतो भाऊ बहिणीनो, कारण की डोकं अंग हे अजून दुखतंय। आता मेडिकल मधल्या गोळ्या खाल्ल्या तरी आपलं इंजेक्शन एखादं घेतलं म्हणजे भेंचून। मला एक समजत नाही एखादा माणूस एवढं कसं खोटं बोलू शकते की एक क्वार्टर पिल्यानं त्यांना डायरेक्ट दवाखान्यात जायला पडायला आहे, कारण त्याच्या हात पाय सगळं आम दुखाले। म्हणून यांचे व्हिडिओ बघितले ना असं डोकं भदीर होतं आणि मला दवाखान्यात जायची बारी आले। तर मित्रांनो चला बाय, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ छोटासा होता त्याच्यातच खुश राहा। व्हिडिओ लवकर येतोय नवीन, तोपर्यंत बाय बाय।